रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटर यांच्या वतीने आयोजित साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पनवेल शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी नवे अभियान सुरू करण्यात आलंय. या स्वच्छ सुंदर सुरक्षित पनवेल या अभियानांतर्गत हार्मोनी हा संगीतमय कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलाय. पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झालेल्या या संगीतमय कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष चारुशीला घरत, युवा नेते परेश ठाकूर, पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, बांधकाम सभापती राजू सोनी, डॉक्टर गिरीश गुणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित पनवेल या अभियानाला पनवेलची जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देईल अशी अपेक्षा व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले. पनवेल मध्ये रोटरी क्लबने एखादं अभियान सुरू केलं तर ते अभियान रोटरी क्लब यशस्वी करून दाखवतच हा रोटरी क्लबचा इतिहास आहे. आणि त्याबद्दल रोटरी क्लब ज्या वेळेला अशा पद्धतीची भूमिका घेतोय तेव्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे याच्यामध्ये आपला सक्रिय सहभाग घेण्याची. पनवेलमध्ये स्वच्छता सुंदरता यावी, पनवेल सुरक्षित राहावं यासाठी राजकीय प्रवाहामधली मंडळी असू द्यात, सामाजिक किंवा शासकीय सेवेतली मंडळी असू द्यात, आपण सर्वांच्याच एकत्रित सहभागातून आणि एकत्रित कृतीतून ॲक्शन म्हणतो आपण की त्याच्यामधून हे निश्चितच शक्य होणार आहे. या दृष्टिकोनातून आता नगराध्यक्षांनी या ठिकाणी सुतवाच केलंच आहे, नगरपालिकेच्या यंत्रणा असू द्यात किंवा या शहरामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांशी जोडले गेलेली मंडळी, व्यावसायिक मंडळी, ही सारी मंडळी असू द्यात, या सगळ्यांनी जर सहभाग एकत्रित घेतला तर आपण निश्चितच हे करून दाखवू शकतो. डॉक्टर साहेबांशी ज्यावेळेला आमची चर्चा होत होती त्यावेळेला मी सांगितलं की अनेक पद्धतीनं आपण वेगवेगळ्या वस्तूंवरती खर्च करत असतो आणि हा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय जेव्हा शासकीय कार्यक्रम असतात, जेव्हा संस्थांचे कार्यक्रम असतात, त्यावेळेला अनेक प्रायोजक त्याच्या पाठीमागं उभं राहताना आपल्याला पाहायला मिळतात. मग आज या ठिकाणी मगाशी डिस्किड आपण दाखवलं त्याच्यात दाखवलं की एक सोसायटी त्यांच्या सोसायटीचा कचरा वेगळा करू शकते. आम्ही पाहतोय आम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्याकडे चारचाकी गाड्या असतील, आपण सिग्नलला उभे असतो आणि सिग्नलला उभे असताना सिग्नलला आपली गाडी उभी आहे, कुठलीच वाहतूक चालू नाही आहे, पुढे समोर कुठला ट्रॅफिकचा कॅमेरा देखील चालू नाही आहे, समोर पोलीस सुद्धा सिग्नलच्या पाठीमागे कुठे उभे नाही आहेत. अशा वेळेला आपल्या शेजारचा कोणीतरी तो सिग्नल ओलांडून, लाल सिग्नल ओलांडून पुढे निघून जातो, आपल्या गाडीतलं कोणीतरी म्हणतं अरे तो ओलांडून गेला, आपण का मूर्खासारखे थांबलोय, म्हणजे आपण मूर्खासारखे का थांबलोय म्हणता म्हणता दुसरी गाडी निघून जाते आणि आपण सिग्नल पाळतोय. म्हणजे ज्या वेळेला कायदा हा बंधनकारक आहे पण तो कायदा पाळला जातोय का हे पाहणारं कोणी नाही, त्यावेळेला तो कायदा पाळणं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या राष्ट्राचं नागरिकत्व आपण स्वीकारलंय आणि मनापासून स्वीकारलंय हे सिद्ध होत असतं. कचऱ्याच्या बाबतीत देखील तसंच असू शकेल की कचरा वेगळा करा आपल्याला बऱ्याच काळापासून 2001 सालापासून त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलंय पण आपण तो वेगळा करतच नाही. ह्या ज्या गोष्टी नागरिक म्हणून आपण केल्या पाहिजेत या करण्यासाठी शासकीय यंत्रणेनं कितीही कायद्याची अंमलबजावणी करायची ठरवली ती होऊ शकत नाही. त्यासाठी तुमचं आमचं स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार हा महत्त्वाचा आहे आणि तो आज रोटरी क्लबनी जेव्हा घेतला त्यावेळेला पनवेल शहरातल्या अन्य संस्था देखील आपल्याबरोबर हातात हात घालून पुढे येतील आणि आपली जी संकल्पना स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित पनवेल हे राबवण्यासाठी आपल्या सगळ्यांचंच सहकार्य मिळेल ही अपेक्षा निमित्तानं करतो. आम्ही सर्व मंडळी आपलं ज्या ज्या वेळेला अभियानाचे आपली जे जे टप्पे असतील या टप्प्यावरती आपण नियोजनपूर्व नक्कीच बोलवाल आणि ज्या ज्या वेळेला बोलवाल त्या त्या वेळेला याच्यामध्ये येऊन आपलं पूर्ण सहभाग त्याच्यामध्ये देऊ इतकं या निमित्तानं निश्चितपणानं सांग.